नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन स्ट्रीट स्टाईल कोबी मंचुरियन बनवणार आहोत क्रिस्पी आणि ड्राय रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला त्यासाठी लागणार आहे मीडियम साईजचा सा कोबी कोबी छान असा कट करून घ्यायचा कोथिंबीर आणि दोन ते तीन गाजर बारीक चिरलेला एक कांदा आणि एक शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची कोबी अर्धा कट करून घेतला आहे मी आणि अर्धा किसून घेतला आहे कारण सगळा किसून घेतला तर त्याला जास्त पाणी सुटेल आणि मैदा जास्त घालावा लागेल त्यामुळे मग अर्धा कट करून घ्या आणि अर्धा चिरून घ्या त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव कप मैदा पाव कप कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मिरची पावडर आर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर घालून घ्यायची त्याचं हे मिश्रण मी अगोदरच करून ठेवलं होतं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं पावडर कशी बनवायची हे मी सांगेनच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता आणि हे सगळं असं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं एक जीव झालं की मग त्याला मिठा आणि मिठामुळे पाणी सुटतं आणि मग त्याचे छान असे बॉल बनवता येतात असे थोडेसे प्रेस करून बॉल बनवायचे म्हणजे कोबी वगैरे बाहेर येणार नाही आणि वत आहे ते तुम्ही छोट्या साईजचेच बनवा मोठे बनवले तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते तोपर्यंत आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवूया कढईमध्ये एका तेल घेतलं आहे आणि हाय फ्लेमवर गरम करून घेतलं आहे आणि तळताना मीडियम फ्लेम ठेवली आहे कारण आपल्याला क्रिस्पी आतूनही क्रिस्पी व्हायला हवेत त्यामुळे मीडियम किंवा लो फ्लेमवरच तळायचे थंडीचे दिवस चालू झाले तर आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला चहाबरोबर काहीतरी क्रिस्पी क्रंची खाण्याची इच्छा होते भजी तर आपण करतोच पण ही पौष्टिक ही आहे कारण ह्यात खूप सगळ्या भाज्या जातात आणि खायलाही चविष्ट लागतं लहान मुलांनाही आवडतं आणि क्रिस्पी असल्यामुळं कुडूम कुडूम करत खाण्यात एक वेगळाच आनंद आहे तो मला तर असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो काढून कमेंटमध्ये पाठवून द्या तर तुम्ही बघू शकता कसे छान दिसायले तर आणि चवीलाही खूप छान झालेत दर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल थँक्यू